मागील 24 तासात मराठवाड्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने विभागात 10.43 मिलीमीटर पाऊस झाला, तर आतापर्यंत मराठवाड्यात 20% पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळाने होरपडत असलेल्या मराठवाड्यात सर्वदूर पावसाच्या सरी पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे, तर उकाड्याने त्रस्त सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे मोठा दिलासा मिळत आहे. सलग 4थ्या दिवशी मराठवाड्यात सर्वदूर मोसमी पावसाने दमदार हजेरी लावल्याने विभागातील 8ही जिल्ह्यात सरासरी 43 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये विभागातील औरंगाबाद जिल्ह्यात 9.48 मिलीमीटर, जालन्यात 12.79 मिलीमीटर, परभणीत 15.80 मिलीमीटर, हिंगोलीत 15.14 मिलीमीटर, बीडमध्ये 5.54 मिलीमीटर, लातूरमध्ये सर्वात कमी 2.61 मिलीमीटर, उस्मानाबादेत 3.84 मिलीमीटर, तर विभागातील नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक 18.26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आतापर्यंत अपेक्षित सरासरीच्या तुलनेत 88.28 मिलीमीटर तर वाशिक सरासरीच्या 20.14% पाऊस झाला असल्याची माहिती विभागीय आयुक्तांनी दिली आहे.